मित्रांनो नमस्कार, आपण पाहतात सीके गोट फार्म यूट्यूब चॅनल। बऱ्यापैकी आपण महाराष्ट्रात बऱ्यापैकी बघतो की शेळ्यांचा फार्म आहे बंदिस्त, पण इथे जे सांगोला तालुक्यात एक फार्म आहे तो मेंढ्यांचा बंदिस्त फार्म आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे। मेंढ्यांची क्वालिटी बघा, जबरदस्त तंदुरुस्त मेंढ्या आहेत। त्यांच्याकडे कुठल्या मेंढ्या आहेत, किती फायदा होतो, त्यांचं चारा नियोजन, खुराक, सगळं मेडिसिन किंवा त्यांना किती फायदा होतो, सगळी ए टू झेड माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर नमस्कार। नमस्कार, तुमचा परिचय सांगा। माझं नाव आनंदा पांडुरंग तंडे। बर, मुक्काम पोस्ट कमलापूर, तालुका सांगोला। सांगोला आणि जिल्हा? जिल्हा सोलापूर। बर बर, हे तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत, कोणत्या जातीच्या मेंढ्या? हे माडगाव जातीच्या आहेत आणि हे 20 मेंढ्या आहेत माझ्याकडे। बर बर, हा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केला? 2 वर्षापासून केलाय सुरू। आधी तुमच्याकडे फिरस्ती होत्या का, आधी कसं? नाही, आमचे वडील चुलते हे फिरस्त पहिले करत होते, नंतर नव्हते, ते आता मी स्वतः केलेलं। बरोबर, म्हणजे फिरस्तीपेक्षा बंदिस्त केलेलं खूप चांगलं। हा, बंदिस्त म्हणजे काय झालंय, पहिलं फिरायला असे रान मोकळं होतं, बर, झाड होती, पण आता तसं काय नसल्यामुळे आम्ही बंदिस्त केलं। बंदिस्तला चांगलं आहे आणि चांगलं वजन वाढ वगैरे चांगलं भेटत, वजन वाढ चांगलं भेटतं, एनर्जी खराब होत नाही त्यांची। बर, म्हणजे इथंच खायचं आणि इथंच। आजकाल कसं झालं, लोकसंख्या भरपूर वाढल्यामुळे मारण वगैरे चरायसाठी कमी झालं, बंदिस्त करण्याशिवाय आळ ही नाही, बंदिस्त करावीच लागते, ऑप्शनच नाही त्याशिवाय। मला सांगा, तुमचं दिवसभराचं नियोजन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, चारा, खुराक, मेडिसिन किंवा तुमचं जे शेड साफ करताय, कसं चालतं दिवसभर? सकाळ 6 पहिल्यांदा सफाई असते। बरोबर, त्यानंतर सुका चारा टाकतो सकाळ सकाळ 8 वाजता सकाळी सुका चारा असतो। बरोबर, म्हणजे तुरीचं बुस्काट म्हणा, कडबा, ह्यातलं एक कुठलं तर असतंय। तुरीचं बुस्कट वगैरे विकत घ्यावं लागतं? हा, तुरीचं बुस्कट तेवढं विकत घेतो आम्ही, बाकी काय विकत घेत नाही, चारा घरचा असतो। सर्वसाधारण एका मेंढीला अंदाजे किती सुका चारा टाकतो? सुका चारा अंदाजे एक किलोच्या आसपास येतो, एक किलोच्या आसपास। त्याच्यानंतर 8 वाजता तुम्ही सुका चारा टाकला, त्याच्यानंतर दुसरा? त्याच्यानंतर 12 वाजता आम्ही काय करतो, शिवरी किंवा तुती हे 12 दुपारच्या खाद्याला टाकतो। म्हणजे वल्या चाऱ्यामध्ये दोनच आहेत, शिवरी आणि तुती? नाही, संध्याकाळी असं, मग नंतर काय करतो, 4 वाजता 4 वाजता परत खुराक मका देतो, फक्त मका का, त्यामध्ये दुसरं असं खपरी पेंड वगैरे? नाही, खपरी पेंड पिल्लांना देतो। बर, आणि मेंढ्यांना फक्त मकाच देतो। बर, आणि मका खाल्ल्यानंतर परत स्मार्ट नेपेर एकदा कटर करून टाकतो, मग त्यानंतर काय नसतं। म्हणजे तुमच्या सुक्या चाऱ्याचे एक वैरण आणि वल्या चाऱ्याचे दोन वैरण? हा, दोन वैरण। सर्वसाधारण वला चारा एक मेंढीला किती पर्यंत जातो, एक किती किलो पर्यंत? एक 2-3 किलो खाते दिवसात, 2-3 किलो। त्याच्यामध्ये ह्याच्यानुसार राहते, उंची, वाढी, वयानुसार। बर बर बर, आता हे लहान जे पिल्लं आहे तुमच्याकडे, त्याचं स्पेशली कसं नियोजन करता, म्हणजे शेळी मेंढीपर्यंत पैसे किती दिवस ठेवता किंवा मेंढीपासून त्यांना स्पेशल कप्प वगैरे असं काय केलंय का तुम्ही? वेल्यानंतर पहिल्यांदा 2 दिवस मेंढी पशी असते। बर, आणि नंतर 2 दिवसानंतर आलं कप्प्यात कोंडतो, वेगळा स्पेशल कप्पा, वेगळा स्पेशल कप्पा, म्हणजे पाणी पिणारे वेगळे, न पिणारे एकदम लहान आहेत ती वेगळे, आणि संध्याकाळी मात्र त्या आईजवळ सोडतो। बर बर, रात्रभर ते चारा खातात व पाणी पितात, त्यांना वेगवेगळं कप्पा केलं, वेगवेगळं। बर बर बर, आता हे सगळं चारा वगैरे ह्याच्याविषयी माहिती बघितली आपण, आता बघूया की जे ह्याच आजाराविषयी, ऍक्च्युली बंदिस्त फार्म म्हणलं का बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो, की साथीचे रोग वगैरे असा प्रॉब्लेम येतो, मग ह्याचं लसीकरण कोणतं करता वर्षामधून तुम्ही? आम्ही वर्षाला 3 लसीकरण करतो, पीपीआर, एटीव्ही, एफएमडी, हे 3 करतो। बर बर, त्यामुळे जास्त काय प्रॉब्लेम येत नाही। आणि आता बघा मित्रांनो, लसीकरण तर खूप महत्वाचं आहे आणि लसीकरणासोबत जंतनाशक पण खूप महत्वाचं आहे, मग जंतनाशक कोणतं देता? बरेच आहे ते, आता काय मला एवढं आठवत नाही, आमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही 3 महिन्याला बदलून 3 महिन्यातून वेगवेगळं देतो, वेगवेगळं देतो। आणि समजा लसीकरण तुम्ही केले, जंतनाशक दिलं, बऱ्यापैकी प्रॉब्लेम का, आजार वगैरे नंतर येतो का? कसं नाही येत, नाही आला तर ताप एकंदर येतो, ट्रीटमेंट करून ते काय कंट्रोल होतं। बर बर, म्हणजे लहान, आता बघा तुमच्याकडे बंदिस्त जर फार्म असेल तर त्यामध्ये लसीकरण, जंतनाशक हे करायलाच पाहिजे तुम्ही। जंतनाशक आणि लसीकरण केलं, बऱ्यापैकी जे आजार होणार आहेत तुमच्याकडे, मग किरकोळ आजार होतात, ताप हो, सर्दी हो, थंडी हो, किंवा असे जे आजार आहेत आपण मेडिसिन देऊन कंट्रोल करू शकतो। हे तुमच्याकडे मेंढ्या आहेत, पिल्लं आहेत, ह्यांचं काही नोंदी करून ठेवता का, म्हणजे क्रॉस केलेले किंवा तुमच्याकडे वेलेले पिल्लाचं वजन असं काही तुमच्याकडे रेकॉर्ड असतं? रेकॉर्ड आम्ही तसं काय ठेवत नाही, पण ही 20 मेंढ्या असल्यामुळे लक्षात येते ना, कधी क्रॉस केलेली वगैरे काय, परत येला टाइम किती आहे त्याला, हे लक्षात येत। आता बघा, बऱ्यापैकी महाराष्ट्रात कसं होतं, फार्म जे बंदिस्त आहेत ते मेंढ्यांचं आहेत, तुम्ही शेळ्यांचं बऱ्यापैकी फार्म आहेत बंदिस्त आहेत, तुम्ही मेंढ्यांचं केलं, ऍक्च्युली शेळी पालन परवडतं का मेंढी पालन परवडतं? शेळी पालन पेक्षा मेंढी पालन परवडतंय। बर का, तर शेळीचं पिल्लू 5 ते 6 महिन्यानंतर 5000 विकतोय। बर,
शेज पिल्लू तीन महिन्यात 10,000 फुड विकतोय कमीत कमी, म्हणजे कटिंगला गेलं तरी बी तेवढं लागतं. मग हे तर आपलं माठ गेळ आहे, प्युअर माठ गेळ, प्युअर माठ गेळ आहे. बर बर, त्यामुळं शेजी काही किंमत कोण करू शकत ना असं आहे. त्यात निवड झाली तर मित्रांनो बघा, ह्यांच्याकडे जबरदस्त क्वालिटीच्या माठगाय जातीच्या मेंढ्या आहेत. बघू आपण ते ऍक्च्युअली तुम्ही जे माठगाय जातीच्या मेंढ्या आहेत त्याचे वैशिष्ट्य काय पाहिजे, काय वैशिष्ट्य बघून तुम्ही खरेदी करायला पाहिजे ऍक्च्युअली ह्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, तुम्ही जर माठगाय जातीची मेंढी घ्यायला गेला ऍक्च्युअली काय बघून माठगाय जातीची मेंढी घ्यायला पाहिजे? शेजती ही नाक जे आहे बर, ह्याचं उंच आणि पातळ असतं बर, हे नाकासाठी परत ह्याचा कलर बी चांगला असतो तो मेंढीला. बर बर, तशा टाइप कलर आणि उंच आणि लांबी असतं, लांबीला उंचीला वगैरे अशी पाहिजे. हे ऍक्च्युअली ही मेंढीला किती मागणी झाली तुमच्याकडे? ह्या मेंढीला 2.5 लाखाची मागणी झाली. 2.5 लाखाला? बर. आणि तो जो नर आहे तो आपण विकत घेतलाय दुसऱ्या फार्मवर. कितीला घेतलाय? ही 1,11,000 आणलेला. बर बर. मित्रांनो बघा, ह्याची क्वालिटी बघा, मेंढीची जबरदस्त क्वालिटी आहे. हिचं नाक बघा, किंवा हिची रोमन नोज म्हणता येईल थोडक्यात. जबरदस्त क्वालिटी आहे, लांबी रुंदी बघा, अशा टाइप मधली क्वालिटी असते. तुम्ही जर माठगाव जातीची जर मेंढ्या घ्यायला गेला त्यामध्ये अशा टाइपची वैशिष्ट्य बघून तुम्ही मेंढ्या खरेदी करायला पाहिजेत. बघा, आपल्याला मागे एक शेवरीचा प्लॉट दिसतोय आणि इकडे तुम्हाला चिटकून हे तुतीचा प्लॉट दिसतोय. मग ऍक्च्युअली तुती किंवा शेवरी ह्याचं कसं नियोजन होतं किंवा किती दिवसातून कटिंग साठी येते हे ओल्या चाऱ्यासाठी ह्यांनी लावलेलं आहे, ह्यांच्याकडून जाणून घ्या. ही शेवरी आहे ती किती दिवसातून कटिंग येते? शेवरी प्रत्येक 1.5 महिन्याला कटिंग होते. म्हणजे जर पाऊस वगैरे पडला तर जरा लवकर येत असेल. हा, पाऊस पडला तर, पण पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात बी त्याच लेवल नाही येत. त्याला ठिबक केलेली आहे, ड्रीप असल्यामुळं 45 दिवसाला. त्याची लागण कशी केली? म्हणजे 2 ह्याच्यात किती अंतर सोडलेलं आहे? 5 फूट अंतर सोडलेलं आहे. आणि 2 रोपांच्या मध्ये 3-4 फूट असं अंदाजे सोडलेलं. बर बर, अंदाजे सोडलेलं. आणि ही तुती आहे, तुती कुठल्या जातीची आहे? ही तुती वन जातीची आहे. बर, शेजे असे पाला हे असा रुंद असतोय. बर बर. आणि वाढ बी फास्ट होते, वाढ खाण्यासाठी चांगला आणि खाण्यासाठी बी चांगले. ही सर्व किती दिवसात येते सर? साधारण 40-50 दिवसात रिटर्न कापणीसाठी येते. बर बर. त्यांना काय तुम्ही असं खत वगैरे घालता का? अजून तर दिलं नाही, पण वर्षातून एकदा दिलेलं चांगलंच आहे. पण आम्ही अजून खत टाकलं नाही, कुठलंही खत वापरलं नाही. चालतं चालतं, ठीक. तर मित्रांनो बघा, ह्यांच्याकडे अशा पद्धतीनं ओल्या चाऱ्याचं, म्हणजे ह्यांच्याकडे ओल्या चाऱ्यामध्ये तुती आणि शेवरे आहे. आणि सुक्या चाऱ्यात सर्वसाधारण जे आपल्याकडे अवेलेबल होईल, म्हणजे सीझन वाईज तुरीचं भुसकट, हरभऱ्याचं भुसकट किंवा कडबा वगैरे जे अवेलेबल होईल ते तसं देतात. मला सांगा, हा तुम्ही बंदिस्त फार्म केलेला आहे, एवढा खर्च होतो, एवढं चारा विकतचा घ्यावा लागतो, हा व्यवसाय खरंच परवडतो का तुम्हाला? परवडतो ना. वर्षकाठी आमचं 1.6 लाखाचं उत्पन्न होतंय निव्वळ. एवढ्या 20 मेंढ्या मागं 6 लाखाचं, कमीत कमी 6 लाखाचं होतंय. बर, 1 लाख रुपये खर्च वगळता बाकी आपल्याला प्रॉफिट राहू शकतो. बर बर. आता हे सर्वसाधारण ह्यात खर्च म्हणजे काय काय तुम्ही विकतचा चारा? खर्च आम्ही फक्त तुरीचा भुसकट. बर. आणि बाकी मेडिसिन, बाकी काय खर्चच असतो, चारा मका हे सगळं. मला चारा वगैरे करायचा आहे सगळं. बर बर. आता ह्याची विक्री तुम्ही कुठं करता सर? आठपाडी बाजार किंवा यात्रा असते त्या वर्षातून एक 4-5 ठिकाणी स्पेशल माठगेळ जातीच्या मेंढ्यांचं प्रदर्शन भरल्यासारखं असतं. हां बरोबर, मोठी यात्रा असते तत आणि आठपडी. बर बर. किती दिवसानंतर ह्या पिल्लांची विक्री करता तुम्ही? पिल्लांची विक्री 5 महिन्यानंतर करतो. 5 महिन्यानंतर. सर्वसाधारण बघा, अंदाजे किती पासून किती पर्यंत ह्याची विक्री होते? कमीत कमी 10,000 पासून पुढे 50,000, 60,000, 70,000 पर्यंत बी होऊ शकते. बर बर. आणि जर क्वालिटी जर चांगली असेल तर 1-1.5 लाखापर्यंत बी होऊ शकते. बर 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 बर. मला सांगा, हा व्यवसायामध्ये जे तरुण मुलं आहेत आता कसं जॉब मध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम आहेत, दिवस दिवस काम करून तुम्हाला 10,000-15,000 मुलांना पगार पडत आहेत. मग त्या मुलांना किंवा जे शेळीपालन मध्ये किंवा मेंढीपालन मध्ये जे येऊ इच्छित आहेत त्यांना काय संदेश देचाल तुम्ही? त्यांना ही काय 8-8, 10-10 तास करणार काम नाही. बर. ही काय सकाळ 2 तास, दुपार 1 तास, भर संध्याकाळ 1-2 तास केलं तर चालतंय. आणि खरोखर परवडणारा व्यवसाय आणि स्वतःचा बिझनेस झाला. स्वतःच बिझनेस आहे. आणि कटिंग साठी तर बघा दिवसेंदिवस याचं रेट वाढत चालले, त्यामुळे इथून पुढे सुद्धा कटिंगला रेट वाढेल तसं ह्याची मागणी वाढणारच आहे. मित्रांनो बघा, खूप चांगला ह्यांचा सेटअप आहे. असं पण नाही की ह्याची जागा जास्त आहे, थोड्या जागेमध्ये ह्यांनी प्रॉपर पद्धतीने ह्यांनी जे दावण म्हणता येईल वगैरे चारा किंवा मेंढ्यांची क्वालिटी बघा सगळ्या, ही काही काही ह्याच्यातल्या वेलेल्या मेंढ्या आहेत, पण त्यांची तब्येत बघा जबरदस्त नियोजन आहे. एकही मेंढी तुम्हाला अशी खराब दिसणार नाही, खूप चांगल्या पद्धतीने ह्यांचं चारा, खुराक, मेडिसिन किंवा जे त्यांनी चारवाला चारा देतात, वाला सुका चारा देतात, खूप चांगल्या पद्धतीने नियोजन चालतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.